आज नाश्त्यासाठी काय बनवावं सुचत नव्हतं कांदे पोहे बनवू का विचारलं तर सगळ्यांनीच नाकं मोरडली मग हेच पोहे वापरून मस्त सोप्पी आणि चवदार रेसिपी बनवली कुणाला कळलंसुद्धा नाही की मी हे पोह्यांपासून बनवलं आहे चला तर बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी ते मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक वाटी पोहे घेतलेत जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता आता यामध्ये भरपूर पाणी घालून पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर असे दोनदा हे पोहे मी स्वच्छ धुवून घेतले आणि या नत, नंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं आता हे पोहे असेच आपण बाजूला ठेवून देऊया पाच मिनटं म्हणजे अगदी सॉफ्ट होतील तर इथे पाच मिनटानंतर पोहे अगदी सॉफ्ट झालेत आता या पोह्यांमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि असे हे कुस्करून घ्यायचे हाताने अगदी सॉफ्ट करून घ्यायचे असं एकजीव केल्यामुळे मळल्यामुळे पोह्यांना बाइंडिंग येईल छान तर ही अगदी साधी सोपी घरच्या साहित्यात होणारी मस्त अशी रेसिपी आहे कधीही झटपट तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता तर पोहे असे कुसकरून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि याबरोबरच तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता जसं किसलेला गाजर बारीक चिरलेला कोबी हे सुद्धा तुम्ही इथे घालू शकता आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आलं लसूण तुम्ही किसूनसुद्धा घालू शकता यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आता यामध्ये दोन चमचे बेसन घालायचं आहे तर बेसनामुळे पोह्यांना बाइंडिंग येईल आणि यानंतर इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आता ही पीठ घातल्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पोहे भरपूर पाणी ॲब्झॉर्ब करतात आणि हे पहा अगदी ड्राय झालं आहे तर इथे आपल्याला आता पाणी घालावं लागेल पाणी घालून हे असं मळून घ्यायचं तर हे कितपत पातळ हवं आहे ते मी तुम्हाला दाखवते पहा हे असं हवं आहे आपल्याला तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागू शकतं आता इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचे खूपच कमी तेल लागतं ही रेसिपी बनवण्यासाठी तेल गरम झाल्यानंतर इथे आ हाताने मी असे छोटे छोटे पॅनकेक बनवते किंवा याला उत्तप्पासुद्धा म्हणू शकता तुम्ही पोह्याचा तुम्ही एकच मोठ्या आकाराचा असा उत्तप्पासुद्धा बनवू शकता इथे मी छोटे छोटे बनवते असे छोट्या आकाराचे उत्तप्पे बनवले की मुलांनासुद्धा आवडतात तवा जर मोठा असेल तर एका वेळेस तुम्ही चार ते पाचसुद्धा बनवू शकता एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपण उलटून घेऊया तर हे वरून अगदी मस्त क्रिस्पी होतात आता हे दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण भाजून घेऊया थोडंसं मी तेल घालते आहे तर इथे पहा दोन्ही बाजूने मी हे उत्तप्पे भाजून घेतलेत आता आपण काढून घेऊया तर इथे पहा मी टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केलेत तुम्ही एखाद्या चटणीबरोबर सर्व करू शकता चवीला अगदी मस्त लागतात नाश्त्यासाठी अगदी झटपट तुम्ही बनवू शकता घाईच्या वेळेस तुम्हाला काय नाश्ता बनवावा सुचत नसेल तर तुम्ही झटपट घरी तर पोहे उपलब्ध असतात त्यापासून ही रेसिपी बनवू शकता आणि घरी ज्या भाज्या असतील त्या सुद्धा तुम्ही ते वापरू शकता तर आजची ही अगदी झटपट होणारी पोह्यांच्या उत्तप्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा ही रेसिपी तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून पाहताय तेसुद्धा कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद